हे प्राणीसुद्धा पाणी पिऊ शकत नाही या लायकीचं हे पाणी आहे. आणि हे पाणी नगर परिषद आम्हाला पेनवाशियांना तेच पाणी पाजतो आहे आणि त्याच्यापासून अनेक रोग हे तयार झालेले आहे आणि त्याचा सामना आम्हाला करावा लागतो आहे. रायगड जिल्ह्यातील पेन तालुक्यातील पेन शहराला सध्या पाणी समस्यानं घेरलेलं आहे. आपण बघतो आहे की येथील भोगावती नदी आहे. या भोगावती नदीद्वारे पेनमध्ये पाणी पुरवठा होतो आणि या भोगावती नदीला विविध ठिकाणचा जो पाणी साठा आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी गटाराचं पाणी मिसळत असल्याचा गंभीर आरोप येथील नागरिक करत आहेत. येथील सर्वात मोठी दोन गटारं आहेत. त्या गटारातलं सांडपाणी दूषित पाणी हे पेनच्या भोगावती नदीत येऊन मिसळतं आणि तेच पाणी लिफ्ट होऊन जॅकवेलद्वारे या ठिकाणी पेनकरांना प्यायला मिळतं. हे नदीचं पाणी आहे. इथून बरोबर 50 मीटरवर साधारण पंप हाऊस आहे जिथून पेनसाठी पाणी लिफ्ट केलं जातं. पेनकरांना पिण्यासाठी जे पाणी सोडलं जातं ते लिफ्ट केलं जातं. आणि आपण बघू शकता, मी ह्या व्हिडिओच्या थोडंसं आधी एक व्हिडिओ जोडलेली आहे की जिथनं गटाराचं पाणी, पेनच्या एका मोठ्या भागाचं गटाराचं पाणी हे पूर्णपणे या नदीत सोडलं जाते आणि ह्याच नदीचं पाणी आपण तिथून लिफ्ट करून पितोय. आणि आपल्या फिल्टरेशन प्लांटची तर अवस्था आपल्याला माहिती आहे. यातून दोन गुन्हे घडत आहेत. एक म्हणजे पेनकरांना अतिशय घाणेरडं आणि थेट गटाराचं पाणी पुरवलं जातं आहे आणि पेनची जी आपण ज्या नदीला देवाचं स्थान दिलेलं आहे त्या नदीमध्ये घाणेरडं पाणी पुरवलं पोचतं आहे. नदी घाण होते. आज 2024 सालामध्ये सुद्धा थेट गटाराचं पाणी पियायला लागते. प्रत्येक नागरिकाच्या घरात थेट गटाराचं पाणी जाते. तुम्हाला एखाद्या वेळेस भरोसा वाटणार नाही पण ही मागे जी नदी दिसते त्याच्यामध्ये दोन्ही बाजूंनी दोन गटारं पेंट शहराची जी कुठलंही सुएज ट्रीटमेंट प्लांट न लावता ह्या पाण्यात सोडली जातात आणि तिथूनच जॅकवेलद्वारे हे पाणी उचलून फिल्टरेशन प्लांटकडे जातं. फिल्टरेशन प्लांट अजिबात नियमोचित कारवाई करत नाही आहे. त्याच्यामुळे पेण शहरात मोठ्या प्रमाणावर साथीचे आजार आहेत. परंतु नगर परिषद पेण कोणत्याही प्रकारे त्याच्यावर कारवाई करू इच्छित नाही. आम्ही काही महिने या प्रकरणाचा पाठपुरावा करतो आहे. आम्ही शहराच्या 4 कोपऱ्यांमधून पाण्याचे नमुने घेतले. सरकारी लॅबमध्ये त्याचं परीक्षण केलं गेलं. 4ही नमुन्यांमध्ये हे पाणी पिण्यायोग्य नाही असा रिपोर्ट आला आहे. प्रदूषण मंडळाने प्रत्यक्ष जागेवर येऊन अहवाल केला आहे. प्रदूषण मंडळाने इथे येऊन पंचनामा केला. नगरपालिकेला शो कॉल नोटीस दिलेली आहे. तरी पण त्या नोटीसचा कुठलाही परिणाम नगरपालिकेवर दिसून येत नाही. खासदार सुनीलजी तटकरे साहेब, आमदार महेंद्रजी दळवी साहेब, माजी सभापती संजयजी जांभळे साहेब तिघांनीही वेगवेगळ्या वेळी CO साहेबांना फोन करून याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. परंतु कोणतंही प्रतिसाद नगर मुख्याधिकारी साहेबांकडून या नेत्यांना सुद्धा दिलं जात नाही. हा प्रशासकीय जो प्रशासकाचा कारभार आहे तो मनमानी कारभार चालू आहे. कोणत्याही प्रकारे नागरिकांच्या सुविधांकडे लक्ष नाही आहे. आज जे माझं पेन ह्या संघटनेने जो रस्ता रोको किंवा मोर्चा आयोजित केला होता त्यांचे दोन महत्वाच्या समस्यांबाबत त्यांनी आजचा हा मोर्चा किंवा रस्ता रोको आयोजित केला. त्यापैकी एक म्हणजे अशुद्ध पाणी पुरवठा शहराला होतोय म्हणून आणि काही प्रमाणात नदीत नाळ्याचं पाणी जाऊन ते अशुद्ध झालेलं आहे याबाबत त्यांचा मुद्दे होते. पाणी पुरवठा आणि नाळ्यांचा अशुद्ध पाणी, तर याबाबत त्यांचे मुद्दे विचारात घेतले तर शहराला आपले दोन्ही फिल्टरेशन प्लांट चालू आहेत. शहराला पाणी हे शुद्ध पुरवलं जातं. काही प्रमाणात जरी नाल्याचं पाणी पूर्वापारपासून नदीत जात असलं तरी सुद्धा त्याच्यावर प्रॉपर ट्रीटमेंट करून दोन फिल्टरेशन प्लांटद्वारे ट्रीटमेंट करून ते पाणी, शुद्ध केलेलं पाणी शहराला पुरवलं जातं. याबाबतचे वेगवेगळे दर महिन्याला नमुने घेऊन, वेगवेगळ्या भागातले नमुने घेऊन ते शासकीय प्रयोगशाळेत तपासून त्याबाबतचा अहवाल घेतला जातो आणि सदरचे नमुने हे पिण्यास योग्य होतात. तर दुसरा विषय आहे की जो नाल्याचं पाणी काही प्रमाणात जातोय त्याबाबत नगरपालिकेने शासनाने आपल्याला एक STP प्लांट 10 कोटीचा मंजूर केलेला आहे. तो प्लांट म्हणजे जे अशुद्ध पाणी नदीला डायरेक्टली मिळतं त्याच्यावर फिल्टरेशन होऊन त्याच्या MPCB किंवा ह्याच्या नॉर्म्सनुसार, पोल्युशन कंट्रोल बोर्डच्या नॉर्म्सनुसार ते पाणी तेवढ्या प्रमाणात शुद्ध करून नंतर ते पाणी नदीला सोडलं जाईल ह्याबाबतचा प्रोजेक्ट आहे आणि त्याला शासनाने निधी मंजूर केला आहे. थोडी जागेची अडचण असल्यामुळे तो थोडासा त्याला विलंब झाला आहे. परंतु लवकरच सदरची जागा ही भूसंपादनाने ताब्यात घेऊन त्या ठिकाणी STP प्लांट
उभारण्यासाठी नगरपालिका प्रशासन कार्यरत आहे आणि तो प्रोजेक्ट उभारल्यानंतर सदरचं पाणी जे नदीत जाऊन मिश्रण होतं ते पाणी पूर्ण डायव्हर्जन करून त्या एसटीपी प्लांट थ्रू शुद्धीकरण होऊन त्यानंतर ते एमपीसीबी किंवा पोल्युशन कंट्रोल बोर्ड यांच्या नॉर्म्सनुसार ते पाणी नदीत सोडलं जाईल. परंतु सध्या जो पाणी पुरवठा शहराला होतोय तो कोणत्याही प्रकारे अशुद्ध पाणी पुरवठा होत नाही त्याबाबतची वेळोवेळी तपासणी केली जाते. तरी जे काही माझपेन संघटनेने काही सूचना केलेल्या आहेत प्रशासनाला त्या सूचनांची दखल घेऊन त्याप्रमाणे त्यांच्या मागण्यांनुसार याच्यामध्ये योग्य ते बदल किंवा त्यांच्या सूचनांची दखल घेऊन ते मार्ग उपलब्ध केले जातात. पेनमध्ये सध्या 50 ते 60 हजार नागरिकांची लोकवस्ती आहे आणि इतक्या मोठ्या लोकवस्तीला अशा पद्धतीनं दूषित सांडपाणीयुक्त पाणी ज्यामध्ये जीवजंतू मोठ्या प्रमाणावर मिसळतात ते पाणी त्यांना नामुष्कीनं प्यावं लागतं. त्यामुळं लवकरात लवकर हा आमचा पाणी प्रश्न सोडवावा अशी मागणी आता पेनकर जनतेतून होताना दिसत आहे. मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत, रायगड, कोकण.